नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वाद्यांच्या गजरात गुलाल उधळत राज्यभरात गणरायाला भावपूर्ण निरोप. पावसाला न जुमानता विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरूच. विसर्जन मिरवणुकीसाठी राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त. मुंबईतल्या मिरवणुकांवर ड्रोन्सची बारीक नजर. उत्तम पर्जन्यमानामुळे देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांना आशा. उत्पादन वाढीकरता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारण्याचं राधामोहन सिंग यांचं आवाहन. धोरणात्मक चर्चेसाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल भारताच्या दौऱ्यावर. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा खटला शीघ्र गतीनं निकाली काढण्याची भारताची पाकिस्तानला समज. समाजविघातक बाबींच्या विरोधात प्रसारमाध्यमांचा सकारात्मक उपयोग करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना. अवघं जग आपल्या घरात आणून आपली वैचारिक श्रीमंती वाढवणाऱ्या दूरदर्शननं पूर्ण केली 57 वर्षांची यशस्वी वाटचाल. आणि राज्यात सर्वदूर पावसाची पुन्हा दमदार हजेरी. येत्या 36 तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. आता पाहूया बातम्या विस्तारानं. आज अनंत चतुर्दशी. गणरायांना भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस. राज्यभरातल्या विसर्जन मिरवणुकांचा घेतलेला हा आढावा आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं केलेलं हे मुक्तचिंतन. गेले 10 दिवस भक्तांच्या वास्तव्याला असलेले गणराय आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्वगृही जायला निघाले आहेत. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी विसर्जन घाटांवर उडाली आहे भक्त मंडळींची लगबग. काल रात्रीपासूनच राज्यभरात दमदार पाऊस सुरू असला तरी विसर्जनाला निघालेल्या भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क आणि जुहू चौपाटी यासह अनेक ठिकाणी गणपती विसर्जन होत आहे. मुसळधार पावसातही भाविकांचा उदंड उत्साह दिसत आहे. पुण्यात 5 मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राज्यात ठिकठिकाणी गणपतींचं विसर्जन होत आहे. ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला आता उणीपुरी 122 वर्ष उलटून गेली आहेत. या उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात लोकमान्यांनी मोठीच कल्पकता आणि दूरदृष्टी दाखवली यात शंका नाही. त्यामुळे लोक संघटित तर झालेच, पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या उत्सवानं बहुमोल कामगिरी बजावली हे कुणालाही मान्य करावंच लागेल. गणेशोत्सवानं आपल्याला किती महान कसबी कलावंत, नेते, समाज सुधारक दिले त्याची मोजदातही करता येणार नाही. सामाजिक अभिसरण व्यवस्थित व्हावं याकरिता गणेशोत्सवानं मोठंच योगदान दिलं आहे. एखादी गोष्ट किंवा एखादी चळवळ जेव्हा सुरू होते तेव्हा तिचा उद्देश निश्चितपणे उदात्त आणि लोकहिताचाच असतो. पण हळूहळू उदात्त हेतू मागे पडतो आणि अनेक अपप्रवृत्ती हातपाय पसरू लागतात. सगळ्या धर्माच्या सणांचं आणि उत्सवांचं आजचं स्वरूप कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारच आहे. प्रबोधन आणि मनोरंजन हाच कोणत्याही उत्सवाचा मूळ उद्देश असतो, निदान तसा असावा. हळूहळू गणेशोत्सवामधली मंडळांची प्रतिस्पर्धा वाढली आणि राजकारणी नेत्यांनी हा उत्सव पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या प्रतिस्पर्धेला हीन आणि ओंगळवाणं स्वरूप आलं. काही ठिकाणी जबरदस्तीनं वसूल करण्यात येणारी वर्गणी, सगळे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर टाकण्यात येणारे मंडप, चोरून घेतलेली वीज अशा असंख्य अपप्रवृत्तींनी सध्या या पवित्र उत्सवाला ग्रासलं आहे.
बंद करा ते उत्सव असं म्हणणारे तथाकथित पुरोगामी एका बाजूला, तर आम्हाला हवा तसाच उत्सव आम्ही साजरा करू असं म्हणणारे कट्टर सनातनी एका बाजूला, अशा कचाट्यात सध्या हा उत्सव सापडला आहे. गणपती ही बुद्धी देणारी देवता असल्याचं आपण मानतो. मग इतक्या वर्षात गणपतीनं आपल्याला बुद्धी दिलीच नाही का, की आपलीच होळी फाटकी आहे? हे एकदा नीट तपासून पाहण्याची गरज आहे. आपल्या उत्सवाचं पावित्र्य आणि मांगल्य टिकवायचं असेल तर असं आत्मपरीक्षण आपल्याला करायलाच हवं. देशभरात यंदा चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते आज बोलत होते. कृषी उत्पादन वाढावं आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षात विविध उपाय योजल्याची माहिती यावेळी कृषीमंत्र्यांनी दिली. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 2 दिवस चालणाऱ्या या कृषी परिषदेला कृषी मंत्रालयाचे सचिव, विविध राज्यांच्या कृषी खात्याचे सचिव, फळबाग क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. नेपाळचे नव्यानच निवड झालेले पंतप्रधान पुष्पकमल दहाल उर्फ प्रचंड आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. याआधी नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ प्रकाश शरण हे सुद्धा भारत भेटीवर आले होते. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खटला शीघ्रगतीनं चालवून ताबडतोब निकाली काढावा असं आवाहन परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी पाकिस्तानला एका पत्राद्वारे केलं आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार हा खटला लवकरात लवकर निकाली काढता यावा यासाठी आवश्यक ती मदत करायला भारत तयार असल्याचं जयशंकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. या हल्ल्याची योजना पाकिस्तानातच ठरली आणि पाकिस्तानी हल्लेखोरांनीच ती प्रत्यक्षात अंमलात आणली हे आता सगळ्या जगाला ठाऊक झालं आहे. पण या हल्ल्यातल्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका अतिरेक्याला पाकिस्ताननं निर्दोष म्हणून मुक्त केलं ही चिंताजनक बाब असल्याचं जयशंकर यांनी या पत्रात नमूद केल्याचं विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं. प्रसारमाध्यमांनी खळबळजनक बातम्यांऐवजी वस्तुनिष्ठ आणि सत्यनिष्ठ वृत्तांकनावर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज केलं. ते नवी दिल्ली इथं भारतीय जनसंवाद विभागाच्या 49व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. खळबळजनक बातम्या देतानाच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना प्रसारमाध्यमं नायक बनवत आहेत याबद्दल नायडू यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकारांनी कठीण प्रश्न जरूर विचारावेत पण वृत्तांकन वस्तुस्थितीवर आधारित करावं असंही ते यावेळी म्हणाले. समाज माध्यमांमुळे प्रसारमाध्यमांचा चेहरा मोहराच वेगानं बदलत आहे, त्यामुळे गरिबी, अस्पृश्यता, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार यासारख्या प्रश्नांच्या विरोधात एक हत्यार म्हणून माध्यमांचा वापर पत्रकारांनी करावा असं आवाहन व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केलं. देश का अपना चॅनल अर्थात दूरदर्शन या देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा आज 57वा वर्धापन दिन. प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी असलेलं हे दृकश्राव्य माध्यम, यानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दूरदर्शनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया या वाहिनीची ही वाटचाल. सन 1959, महिना सप्टेंबर, तारीख 15. तब्बल 57 वर्षांपूर्वीचा हा दिवस देशात क्रांती घडवणारा ठरला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली ही क्रांती होती. या क्रांतीनं आज द्रष्ट्या ठरलेल्या दृकश्राव्य माध्यमांचं बीज देशात रोवलं आणि सुरू झालं दूरदर्शन. त्या दिवसापासून घराघरात एक सूर उमटला, तो पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अमजद हुसे खां यांच्या संगीत संयोगाचा. 15 सप्टेंबर 1959 रोजी राजधानी दिल्लीत छोटासा ट्रान्समीटर आणि स्टुडिओच्या सहाय्यानं दूरदर्शनचं काम सुरू झालं ते आज तागायत. या दूरदर्शनच्या पहिल्या फळीत निर्मात्यांमध्ये होते महाराष्ट्राचे सुपुत्र पु ल देशपांडे, सई परांजपे, पुरुषोत्तम दारवेकर. 1965 सालापासून नियमित बातमीपत्रही सुरू झाली, तर 1972 साली मुंबई दूरदर्शनची सेवा सुरू झाली. त्यानंतर श्रीनगर, चेन्नई, लखनऊ, अमृतसर असा अखंड प्रवेश सुरू झाला तो आज तागायत. आधुनिकतेची कास धरत 1982 मध्ये
उपग्रहांमार्फत प्रसारण सुरू झालं आणि त्यानंतर दूरदर्शनच्या दर्जेदार मालिकांनी भारतीय प्रेक्षकांवर अगदी गारूड केलं. वृत्त विभागाच्या विश्वासार्ह बातम्यांशी राज्यभरातला प्रेक्षक जोडला गेला, म्हणूनच आज दूरदर्शन स्पर्धेच्या युगातही ताठ मानानं उभा आहे. भारतरत्न एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभियंता दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेचा 14वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम एस उन्नीकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून अभियंत्यांनी समर्पण भावनेनं आणि अथक परिश्रमानं लावलेल्या नवनवीन संशोधनाचं त्यांनी कौतुक केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज एम विश्वेश्वरय्या यांच्या अर्धपुतळ्याला वंदन करून आदरांजली अर्पण केली. अभियंता दिनानिमित्त नायडू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आज जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला. 2007 साली झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या सर्वसाधारण सभेत 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी मानवी हक्क अबाधित राखत त्यांचं संवर्धन करणं, लोकशाही व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणं आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणं या हेतूनं आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्कांचं संवर्धन ही लोकशाहीची मूल्यं जपायची असतील तर केवळ लोकशाही दिन साजरा करून चालणार नाही, तर त्यासाठी लोकशाही व्यवस्था हा आपला जितका अधिकार आहे तितकीच ती प्रत्येकाची जबाबदारीही आहे याची जाणीव निर्माण व्हायला हवी हे खरं. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातल्या मुरुड शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुरुड जंजिरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुडला अवघा 2 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असला तरी लाखो पर्यटक जगभरातून या ठिकाणी येत असतात, पण शौचालयाच्या अभावामुळे आणि किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे काही अंशी पर्यटन व्यवसायावर परिणाम होत होता. म्हणूनच मुरुड नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नातून 100% शौचालयाची मोहीम सुरू करण्यात आली. स्वच्छ मुरुड अभियानातला हा पहिला टप्पा मुरुड नगरपालिकेनं यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याबरोबरच हरित स्वच्छ मुरुडची घोडदौडही नागरिकांच्या सहकार्यानं सुरू आहे. केंद्र शासनाच्या 1 कोटीच्या निधीमुळे ही स्वच्छता मोहीम सत्यात उतरत असल्याचं दिसून येत आहे. पहिल्यांदा आम्ही काय केलं, समुद्र किनारी स्वच्छ करून घेतला आणि ज्यांना टॉयलेट नव्हते घरी, कारण अपुरी जागा असल्यामुळे टॉयलेट बांधू शकत नाहीत ना लोक, मग त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा टॉयलेट सार्वजनिक टॉयलेटची व्यवस्था केली. म्हणजे एकूण आम्ही 100 सीट तरी दिल्या मुरुडमध्ये. आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येकाच्या घरी जर जागा असेल तर त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि त्या तुम्ही टॉयलेट तयार करा. असे 100 घरं निघाले, 132 घरं निघाली की त्यांनी ते टॉयलेट बांधले. पूर्वी आमच्या बायका शौचाला पूर्ण उघड्यावर जायचे आणि आता नगरपालिकेने सुविधा दिलेले असल्यामुळे त्या बंदरवर शौचाला उघड्यावर जाण्याच्या ऐवजी पूर्णपणे संडासून जातो. पहिले संडासून होती तर पावसाळ्यात वगैरे खूप त्रास व्हायचा महिलांना, जास्त करून महिलांना, पण आता ना तर चांगली सोय झाली, लायटिंग वगैरे आहे तर दिवसा पण येऊ शकतात आणि रात्री पण येत. पर्यटक फिरतीवर असल्यामुळे त्यांच्याकरता सार्वजनिक शौचालय आणि चेंजिंग रूम्सची आवश्यकता भासते. नगरपालिका त्याकरता प्रयत्नशील राहणार असल्याचं नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं. मराठीतले प्रसिद्ध नाट्य अभिनेते डॉ दाजी तथा केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची आज जयंती. कीर्तनकार बुवांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची ते हुबेहूब नक्कल करत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकात भूमिका करायला सुरुवात केली. कालांतरानं संभाषणात नाटकी अभिनिवेशाऐवजी वास्तव शैलीनं बोलण्याची पद्धत सुरू झाली आणि त्यानंतर दाजी संगीत रंगभूमीकडे वळले. ते स्वतः उच्च शिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक होते. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत रंगभूमीवरही त्यांनी काम केलं. मरता कुठे घेता पाहिजे, घराला घेऊन तुम्ही खायला घालताल. चलाव महाराज चलाव.
यावं महाराज, यावं आत, यावं या 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 से या। कृष्णप्पा हसू नकोस, येसू अग पाणी आण ग घडाभर। घडाभर चालेल का रांधण आणायला सांगू? अग आई हे साधू पुरुष आहेत। आणि आता हवामान वृत्त। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबईलगतच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पाऊस पडला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत। रायगडमध्येही पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे। जालनामध्ये रात्री हलका पाऊस पडला तर लातूरसह मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 69% पाऊस झालाय, त्यामुळे विभागातली लहान मोठी धरणं अद्याप पुरेशी भरलेली नाहीत। येत्या 36 तासांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे। याच काळात उत्तर कोकणात अतिवृष्टीचा तर विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 27, किमान 25। नागपूर 32 आणि 24। पुणे कमाल 25, किमान 22। औरंगाबाद 30 आणि 24। नाशिक कमाल 28, किमान 23। कोल्हापूर 26-21। रत्नागिरी 29-24। सोलापूर 26 आणि 20। आणि अमरावती कमाल 27, किमान 21 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। वाद्यांच्या गजरात गुलाल उधळत राज्यभरात गणरायाला भावपूर्ण निरोप। पावसाला न जुमानता विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरूच। विसर्जन मिरवणुकीसाठी राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त। मुंबईतल्या मिरवणुकांवर ड्रोन्सची बारीक नजर। उत्तम पर्जन्यमाळामुळे देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन होण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांना आशा। उत्पादन वाढीकरता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारण्याचं राधामोहन सिंग यांचं आवाहन। धोरणात्मक चर्चेसाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल भारताच्या दौऱ्यावर। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा खटला शीघ्र गतीनं निकाली काढण्याची भारताची पाकिस्तानला समज। समाज विघातक बाबींच्या विरोधात प्रसारमाध्यमांचा सकारात्मक उपयोग करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना। अवघं जग आपल्या घरात आणून आपली वैचारिक श्रीमंती वाढवणाऱ्या दूरदर्शननं पूर्ण केली 57 वर्षांची यशस्वी वाटचाल। आणि राज्यात सर्व दूर पावसाची पुन्हा दमदार हजेरी। येत्या 36 तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।